नमस्कार आज आपण पाहूयात एक महिना टिकणारं एक असं सारण ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती स्मरण शक्ती आणि हाडांची मजबूती वाढण्यास खूप मदत होते आता परीक्षेचे सुद्धा दिवस आहेत आणि वातावरणातील बदलामुळे मुलं आजारी पडायचं प्रमाण खूपच वाढलंय एकदा जर हे सारण बनवून ठेवलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा यापासून पोळी तुम्ही त्यांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता पौष्टिक तर आहेच चवीला तर इतकी छान बनते की मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती सतत हलवत शेंगदाणे चांगले आतपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे जितके चांगले खरपूस भाजले जातील ना हे सुद्धा चवीला तितकंच छान बनतं आणि महत्वाचं म्हणजे खूप दिवस चांगलं टिकतं तर हे पहा मीडियम फ्लेमवरती सतत हलवत चांगले शेंगदाणे भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये एक वाटी बदाम सुद्धा काढून घेतले मंद आचेवरच सतत हलवत बदाम आपल्याला भाजून घ्यायचे तर चार ते पाच मिनिटे मंदाचे वरच सतत हलवत हे परतून घेतले हलकासा रंग आता याचा बदललेला आहे जास्त हे करपवायचं नाही आता यामध्ये अर्धी वाटी काजू घेतले त्यानंतर पाव वाटी किंवा पाच ते सहा अक्रोड घ्यायचे एक चमचा भोपळ्याच्या बिया एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि एक चमचा मगज बी घेतले या सगळ्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय स्मरण शक्ती सुद्धा चांगली राहते आता हे सगळं आपल्याला फक्त तीन ते चार मिनिटे सतत हलवत थोडस परतून घ्यायचंय अगदीच पूर्णपणे रंग याचा बदलून घ्यायचा नाही हलकासा रंग बदलला पाहिजे थोडा वेळ हे हलकेसे गरम करून घेतल्यामुळे काय होतं सारण भरपूर दिवस टिकतं सुद्धा आणि मिक्सरला याची पावडर आपण करून घेणार आहे पावडर सुद्धा अगदी बारीक अशी बनते त्याच ताटामध्ये हे सगळे फ्रुट्स काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये एक वाटी तिळ सुद्धा भाजून घ्यायचे तिळाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत हाडांच्या मजबूतीसाठी हे खूप महत्वाचं आहे आता काजू बदामसारखे ड्रायफ्रुट्स मुलं तसंच आवडीने खातात पण तिळासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोणत्या ना कोणत्या पदार्थातून द्याव्या लागतात त्यासोबतच अक्रोडची चव सुद्धा थोडीशी कडवट असल्यामुळे काही मुलांना ते आवडत नाहीत या पौष्टिक असणाऱ्या गोष्टी आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी मुलांच्या आवडीच्या पदार्थातून द्यावे लागतात तिळ भाजायला वेळ लागत ला ला नाही दोन ते ती तीन मिनिटातच तीळ व्यवस्थित भाजले जातात त्याच प्लेटमध्ये काढून घेतले हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं गरम असताना जायची जर पावडर करायला गेला तर या सगळ्यातून तेल रिलीज होतं आणि जी पावडर आहे ओल ती ओलसर बनते थोडीशी यामध्ये वेलची घेतली म्हणजे सारणाला सुद्धा मस्त खमंग फ्लेवर येईल दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पहा अशी याची पावडर बनवून तयार होते पावडर अगदी बारीक असेल ना हे सारण सुद्धा पोळीच्या बाहेर येत नाही पोळी फाटत नाही मस्त टम्ब फुगते आता यामध्ये ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने दोन वाटी किसून घेतलेला गुळ घ्यायचा गुळ कोणताही वापरू शकता पण शक्यतो मऊ असावा गुळ घातल्यानंतर दोन ते तीन वेळा फक्त फिरवून घेतलं आणि हे पहा फक्त दहा मिनिटात हे मस्त पौष्टिक असं सारण बनवून तयार झालेलं आहे गुळ घालून बारीक केल्यानंतर हे थोडंसं ओलसर बनतं पण थोड्या वेळाने हे जसं सुकल ना तशी ह्याची पावडर बनवून तयार होते रोजच्या चपात्या बनवण्यासाठी जशी आपण कणिक भिजवून घेतो ना त्याचाच मी गोळा घेतलेला आहे फुलक्यासाठी जेवढा गोळा घेतो तितका मी गोळा करून घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आता पुरणपोळी बनवताना जशी कणकेची वाटी बनवून घेतो त्याप्रमाणे एक वाटी बनवून घ्यायची आता हे सारण वापरून ज्यावेळी तुम्ही पोळी बनवणार असाल ना तर कणिक थोडीशी घट्ट भिजवून घ्यायची पातळ किंवा जास्त मऊ अशी बनवायची नाही जास्तच कनिक मऊ किंवा पातळ असेल ना तर पोळी लाटताना गुळ बाहेर येऊ शकतो किंवा पोळी फुटू शकते त्यामुळे ही पोळी बनवताना फक्त कनिक थोडीशी सर भिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने या सारणातला ओलसरपणा थोडासा कमी झालेला आहे पावडर सारखीच याला कन्सिस्टन्सी येते त्यामुळे स्टफ करायला सुद्धा खूप सोपं पडतं हलक्या हाताने हे सारण दाबत दाबत व्यवस्थित स्टफ करून घ्यायचं वरती आलेला जादाचा कणकेचा गोळा काढून घेतला सगळीकडून याला व्यवस्थित पीठ लावून घेतलं लाटताना थोडंसं जास्त पीठ लावून घ्यायचं कारण यामध्ये गुळ आहे आणि गुळ थोडा जरी बाहेर आला ना पोळपाटाला चिकटू शकतं आणि पोळी फुटू शकते त्यामुळे रोजच्या पेक्षा थोडंसं जास्त पीठ लावायचं आणि मध्य भागापासून कडेपर्यंत सुरुवातीला लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं सारण कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं काठापर्यंत जर सारण गेलं नाही ना मुलं तो भाग खात नाहीत हे पहा या पद्धतीने मध्य भागापासून कडेपर्यंत लाटून घेतलं ना सारण अगदी आरामात काठापर्यंत जातं हलक्या हाताने लाटून घ्यायचं एकही पोळी लाटताना सारण अजिबात बाहेर येत नाही तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं पोळीच्या वरच्या बाजूला बबल्स दिसू लागले ना पोळी पलटून घ्यायची शक्यतो ही पोळी मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायची तर हे पहा पोळी आता पलटून घेतली एक चमचाभर तूप लावून घेतलं हवं तर या सारणामध्ये थोडंसं सा सुकं खोबरं सुद्धा किसून भाजून वापरू शकता पण खोबरं अगदी व्यवस्थित बारीक होईल याची मात्र काळजी घ्या तर हे पहा मस्त अशी ही पोळी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूनी एक एक चमचा तूप लावून घेतलं महत्वाचं म्हणजे एका पोळीमध्ये तीन ते चार चमचे सारण आपण स्टफ करून घेऊ शकतो ज्या मुलांना ड्रायफ्रुट्स असेच खायला आवडत नाहीत ना त्यांच्यासाठी हे सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे वेलची वापरलेली आहे त्यामुळे अतिशय खमंग फ्लेवर येतो आणि चवीला तर इतकी छान बनते की मुलं ही पोळी पुन्हा पुन्हा मागून खातील हे सारण जर एकदाच करून ठेवलं तर टिफिनला सुद्धा सकाळी गडबडीच्या वेळी पटकन ही पोळी बनून तयार होते सकाळी गडबडीच्या वेळी भाजी करायला वेळ नसेल ना तर फक्त ही पोळी सुद्धा देऊ शकता अतिशय पौष्टिक तर आहेच शिवाय एक जरी पोळी खाली ना पोट भरल्यासारखं वाटतं तर हे पहा सगळ्या पोळ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत अशा पोळ्या टम्म फुगत असतील ना तर सारण सुद्धा कडेपर्यंत गेलेलं असतं मुलांच्या परीक्षेचे दिवस सुद्धा तर आता चालू झालेले आहेत आणि या वातावरणातील बदलामुळे आजारी पडायचं सुद्धा प्रमाण तसं वाढलंय तर आताच हे सारण बनवून ठेवा म्हणजे पाहिजे ते वेळी आपल्याला मस्त गरमागरम त्यापासून पोळी बनवून देता येते माझी मुलं तर या सारणापासून बनलेली पोळी इतकी आवडीने खातात की हे सारण मला पुन्हा पुन्हा बनवून ठेवावं लागतं अगदी दहाच मिनिटात हे सारण आपण बनवून स्टोअर करून ठेवू शकतो एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये हे सारण फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता एक महिना छान टिकतं फक्त एकच काळजी घ्यायची पोळ्या बनवायच्या अगोदर अर्धा तास अगोदर हे सारण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं सा। म्हणजे सारण स्टफ करायला सुद्धा सोपं जाईल अगदी कडेपर्यंत सारण पसरलं जाईल तर हे पहा हे सारण अगदी कडेपर्यंत एक सारखं पसरलेलं आहे अगदी परफेक्ट ही पोळी तयार होते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा